नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला आज आपण प्रसादाला जो शिरा बनवतो पूजेसाठी तो शिरा आज आपण नाश्त्यासाठी बनवत आहे मुलींच्या तर मंडळी असं कुठं लिहिलेलं नाही आहे का प्रसादाचा शिरा पूजेला जो बनवतो तो फक्त पूजेसाठीच बनवला जातो प्रसाद वाटण्यासाठी असं नाही आहे आपण तो नाश्त्यासाठी पण बनवू शकतो तर चला आज आपण तोच शिरा नाश्त्यासाठी बनवत आहे तर मंडळी हा प्रसादाचा शिरा जर तुम्ही खाल्ला तर जेबेवरची चव बिलकुलही उतरणार नाही आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आपण पहिलं दूध गरम करून घेऊया तर आता इथे वाटीचं मेजरमेंट एकाच वाटीचं चा ठेवायचं सारखं तर मी इथे तीन वाट्यात दूध घेतलेलं आहे आता तीन वाट्यात दूध घेतलेलं आहे त्याच, त्याच वाटीनी एक वाटी साखर घेतलेली आहे तर मंडळी साखर तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गोड अजून हवं असेल तर तुम्ही अजून साखर याच्यामध्ये वाढू शकता आणि कमी हवं असेल तर थोडीशी कमी करायची आता याच्यातली साखर आहे ना विरगळून घेऊया दुधामध्ये आपण म्हणजे हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं तर स्लो गॅस करून दुसऱ्या गॅसवर हे दूध आपण उकळत ठेवूया आणि इकडं आपण जाड तळाचं एक भांडं घ्यायचं तर मी ही नवीनच हंडी आहे तर तो त्याच्यातच मी हा गोड पदार्थ बनवत आहे तर ही हंडी ना जाड आहे एकदम तुम्ही कोणती कढई घेतलं तरी चालन जाड बुडाची घ्यायची फक्त तर आता जेवढा आपण इथं वाटी एक सेट केलेली आहे तर एक वाटी रवा होता तर अर्धी वाटी मी इथं गावरान तूप घेतलेला आहे किंवा घी म्हणा तूप म्हणा तुम्हाला काय वाटन ते तर इथं मी तूप घेतलेला आहे तर रवा ते रवा त्याच्यामध्ये टाकलाय मी आता हा बारीक रवा आहे झिरो नंबरचा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जाट रवाही घेऊ शकता पण झिरो नंबरच्या रव्याने एकदम कापसासारखा का शि जो शिरा आहे तो बनतो तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं पहिला मी प्याचेला घेतला होता पण तो प्याचेली काय म्हणजे जास्त चांगलं कम्फर्टेबल हलवता येत नाही आहे म्हणून मी आपलं लाकडी उलटन घेतलेलं ला आहे तर मस्त असा खमंग हा जो शिरा आहे आपल्याला म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे तर मस्त स्लो गॅस करायचा आणि स्लो गॅसवरती हा जवळजवळ मला मंडळी दहा ते बारा मिनटं लागले हा एकदम बारीक एक मंद गॅसवरती हा रवा भाजताना जेवढा तुम्ही हा जो रवा चांगला भाजताना खमंग असा तेवढीच तुम्ही जो शिरा बनवणार आहेत त्याला टेस्ट येते छान अशी तर इथे मी जवळजवळ दहा ते बारा मिनटं एकदम बारीक गॅसवरती हा रवा भाजून घेत आहे तर मंडळी ग रवा भाजताना रवा भाजायला ठेवायचा आणि दुसरे कामं करायला जायचं नाही आहे कारण की आपल्या महिलेला सवच असते काही गॅसवर ठेवलं तर दुसरं काम करायला जायची तर इथं फक्त रवा हलवत राहायचा आपल्याला कुठं दुसरं काम करायचं नाही आहे आता रवा खमंग असा भाजून झालेला आहे त्यामध्ये मी एक पिकलेलं केळ किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट केलं तरीही चालन तर केळ याच्यामध्ये टाकून ह्या रव्यामध्ये मस्त असं एक जीव करायचं मस्त असं एक जीव हलवून घ्यायचं म्हणजे त्याचे पीस ए, जे आहेत केळीचे ते सर्व मेल्ट होतात अजून मेल्ट होतात आणि रव्याला एक जीव होतं सगळं तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मंडळी तर मी ते काजू आणि बदामाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडेसे गार्निशिंगसाठी पण ठेवत आहे वरतून तर मी टाकून घेतले आता मिक्स करून घेऊया आता मंडळी याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आपण दुसऱ्या गॅसवरती बारीक गॅस करून उकळायला ठेवलेला आहे तर पहिले हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्याच्यानंतर जे दूध आहे आपण घेतलेलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर एक वाटी रव्याला तीन वाट्या दूध परफेक्ट होतं आणि मस्त असा रवा शिजला जातो आता हे मिक्स करून घ्यायचं तर जाड जाड जाडबुडाची कढई याच्यासाठी घ्यायची कारण की दूध आपण त्यावेळेस वतो ना रव्यामध्ये तेव्हा ते असं उसळून येतं वरती आणि जाड जर बुडाचं भांडं असेल तर ती उसळणार नाही वरती तर मी इथे बघा दोन तीन मिनटं लगेच झाकून ठेवला होता आणि बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत कापशासारखा का ह्या शिरा तयार झालेला आहे आता मिक्स करून घेऊया तर मंडळी आता हे आपण झाकून ठेवलं होतं तर मस्त असा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं म्हणजे कुठं गाठ ही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत तर हे मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला विलायचीची पूट टाकायची आहे तर मी एक अर्धा चमचा इतकी विलायचीची पूट टाकली आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार म्हणजे थोडंसं चुटकीभर मीठ टाकायचं म्हणजे कोणताही गोड पदार्थ असेल तर त्याची मीठ टाकल्याच्यानंतर त्याची चव चा, चांगली उभरून येते तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर आता हा जो शिरा आहे त्याला जोपर्यंत त्याचं आपण जे तूप घातलेलं आहे ते रिलीज होत नाही आहे बाजूला शिऱ्याच्या तोपर्यंत हे आपल्याला चांगला परत ठेवायचा स्लो गॅसवरती खाली लागून द्यायचं नाही आहे आता परत एखाद्या ते दोन मिनिट आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे चांगलं मस्त असा हा आपला जो शिरा आहे बघू शकता झालेला आहे तर तुम्हाला जवळून दाखवते तर त्याच्यातलं तूप बघू शकता तुम्ही असं रिलीज झालेलं आहे साईडला निघलेला आहे तर आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर आपल्याला पहिला बाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे तर मी प्लेटिंग करून घेतलेली आहे इथं बघू शकता आणि वाटेमध्ये टाकून आपण ह्या प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे दाबून आणि वरून गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू पिस्तेचे काप घातलेले आहेत आता देवाला आपल्याला निवेद दाखवायचा आहे तर मी त्याच्यावरती थोडंसं देशी तूप टाकलेलं आहे आणि तुळशीपत्र म्हणजे तुळशीचं पान लावून घ्यायचं आहे कारण की आपल्याला देवाला निवेद्य दाखवायचं आहे म्हणून तर मंडळी इथं तयार झाला आपला शिर्याचा नाश्ता आता हा नाश्ताच बनवलेला आहे पण देवाला पहिला प्रसाद दाखवून घेऊ मग मुलींना नाश्ता देऊया तर मंडळी आजची ही शिर्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद